ची बातमी आहे निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातील. निलेश राणे आणि विरुद्ध छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक वाद रंगलेला आहे. निलेश राणे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केलेली आहे आणि छगन भुजबळ यांनी युती संदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे आणि याच उत्तरावरती आता निलेश राणे यांनी छगन भुजबळ यांना सुनावलेलं आहे. तर वासाळ भुजबळ यांच्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. 400 पारचा युती सरकारनं नारा दिलेला आहे आणि याच नाऱ्यावरती आता मात्र निलेश राणे यांनी सुनावलेलं आहे छगन भुजबळ यांना. छगन भुजबळ यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं होतं. वासाळ भुजबळ यांच्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. भुजबळ यांना आवरा. माजी खासदार निलेश राणे यांनी छगन भुजबळ यांना सुनावलंय. सातत्याने ते जी भूमिका घेत आहेत मागच्या काही महिन्यांपासून ती काय मला पटलेली नाही. मी एक लहान कार्यकर्ता आहे, मला काय ह्याच्यातून काही मिळवायचं नाहीये. पण एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा राजकीय पक्ष जर म्हटलात तर सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. असं असताना आम्ही नेहमी ऐकून का घ्यावं? आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत. मोठा भाऊ म्हणून आम्ही सांभाळायची भूमिका घेतो. आमचे नेते सांभाळायची भूमिका घेतात, म्हणजे मी नाही, आमचे नेते असते. आणि दरम्यान निलेश राणे यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. छगन भुजबळ यांना आवरला पाहिजे. भाजपानं छगन भुजबळ यांचं का ऐकून घ्यावं असा प्रश्न उपस्थित केलाय माजी खासदार निलेश राणे यांनी. भुजबळ यांच्या वयाचा मान आहे म्हणून गप्प बसलेलो आहोत असं देखील निलेश राणे यांनी ट्विट करत ही प्रतिक्रिया दिलेली आहे. नाहीतर जशास तसं उत्तर देऊ असं देखील निलेश राणे यांनी म्हटलंय.